तर अमोल काळे यांच्या निधनामुळे MCAचं अध्यक्षपद रिक्त आहे आणि त्यासाठी आज अनेक इच्छुक आपला अर्ज भरणार आहेत. MCA अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईक आज आपला अर्ज भरणार आहेत. प्रसाद लाडस देखील आज अर्ज भरणार आहेत आणि पटोलेंनी देखील या संदर्भातली माहिती घेतल्याचं कळत आहे. गणेश ठाकूर आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील. गणेश, कोण इच्छुक आहे, कोण आज अर्ज भरणार आहे MCAच्या अध्यक्षपदासाठी? अमोल, आज अजिंक्य नाईक जे MCAचे सचिव आहेत ते 11 आणि 12 सुमारास अर्ज भरणार आहेत. त्यासोबतच नाईक ही आपला अर्ज भरू शकतात. याशिवाय नाना पटोले काल जाऊन त्यांनी MCAमध्ये नियमांची माहिती घेतलेली आहे की कोणते रुल्स अँड रेग्युलेशन लागू होतात, फॉर्म भरण्यासाठी अर्ज भरण्यासाठी कोणत्या तयारी कराव्या लागतात, कोणते डॉक्युमेंट्स लागतात. त्यासोबतच प्रसाद लाडही इच्छुक असल्याचं आपण ऐकतोय की त्यांनीही अर्ज भरण्याची तयारी दाखवली असं बोललं जात आहे. म्हणून MCAमध्ये अमोल काळे यांच्या दुःखद निधनानंतर अध्यक्षपदासाठी जी नावं चर्चेत होती त्यात मिलिंद नार्वेकर यांचंही नाव होतं. मात्र मिलिंद नार्वेकर सध्या विधान परिषद निवडणूक लढत असल्यामुळे MCAमधून ते आता माघार घेतात किंवा ते लढण्याची त्यांची इच्छा नसल्याचं बोललं जात आहे. याशिवाय इतरही काही नावं येत आहेत, अर्ज येणार आहेत. म्हणून ही लढत मुख्यत्व अजिंक्य नाईक विरुद्ध संजीव नाईक असं होणार आहे. आणि आता पाहावं लागेल की आणखी कोणते अर्ज येत आहेत, नाना पटोले अर्ज भरतात का, आणि कशा प्रकारे ह्या MCAच्या मैदानात राजकीय लढाई किंवा राजकीय वर्चस्व असलेले नेते देखील निवडणुकीच्या रंगणात उतरून इथं देखील एक जोरदार फाईट देण्याची तयारी करतात. निश्चित. गणेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन